बातमी राज्यपालांसंदर्भातली आहे. महाराष्ट्राला आता लवकरच नवीन राज्यपाल मिळण्याची शक्यता आहे. राज्याचे सध्याचे राज्यपाल रमेश बैस यांची मुदत 28 जुलैला संपणार आहे आणि त्यामुळे राज्यात नवीन राज्यपालांची नियुक्ती केली जाईल अशी माहिती आहे. मोदी सरकारच्या काळात आतापर्यंत कोणत्याच राज्यपालांना मुदतवाढ देण्यात आलेली नव्हती, त्यामुळे रमेश बैस यांना देखील मुदतवाढ मिळण्याची शक्यता कमीच आहे. तर मोदी सरकारमध्ये मंत्रिपद भूषवलेल्या काही जणांना लोकसभा निवडणुकीमध्ये उमेदवारी नाकारण्यात आली होती, त्यापैकीच काही जणांची राज्यपाल म्हणून नियुक्ती होण्याची सुद्धा शक्यता वर्तवली जाते. आता बातमी नांदेडमधून आहे. नांदेडमध्ये खासदार वसंतराव चव्हाण आणि अशोक चव्हाण दोन खासदार आमने सामने आले. शंकरराव चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त महानगरपालिकेच्या वतीनं सुसज्ज अशी अभ्यासिका तयार करण्यात आली आहे. मात्र या कार्यक्रम पत्रिकेवर खासदार वसंतराव चव्हाण यांचं नाव टाकण्यात आलेलं नव्हतं. त्यावर आक्षेप घेतल्यानंतर वसंतराव चव्हाण यांचं नाव टाकण्यात आलं. मात्र प्रत्यक्ष कार्यक्रम सुरू झाल्यानंतर खासदार वसंतराव चव्हाण यांच्या कार्यकर्त्यांनी गोंधळ घालत घोषणा दिल्या. तसंच या कार्यक्रमावर बहिष्कार सुद्धा त्यांनी टाकला होता. मराठवाड्याचे भाग्यविधाते महाराष्ट्राचे वगैरे